नमस्कार, सुजन संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण लहान मुलांना शी करताना त्रास होण्याची काय कारणे असू शकतात आणि त्यावरील प्रभावी असे उपाय जाणून घेणार आहोत। ही सगळी कारणे आणि वय 6 महिन्यापेक्षा मोठ्या बाळासाठी आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी एक अगदी रामबाण असा उपाय सांगणार आहे। 6 महिन्यापेक्षा लहान बाळाला शौचास त्रास होण्यासाठीची काय कारणे आहेत आणि त्याबद्दलचे उपाय याबद्दलचाही व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता। सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी भरपूर सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बेल बटन दाबायला विसरू नका। तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। बाळाचे पोट कडक झाले असेल, 3-4 दिवसापासून शी झाली नसेल, बाळाची शी होत नसेल, शौचास खडा होत असेल, बाळ खूप रडत असेल, काहीच खात नसेल, बाळाचं पोट दुखत असेल, बाळ शी करताना जोर लावत असेल, असे त्रास आपल्याला जर बाळामध्ये दिसू लागले तर हे लक्षण लहान मुलांमध्ये मलावरोध म्हणजे बद्धकोष्ठता होण्याचं असू शकतं। आज आपण त्याबद्दलची काही कारणे आणि त्यासाठी प्रभावी उपाय पाहणार आहोत। बाळ 6 महिन्याचं झाल्यानंतर जेव्हा बाळाला आहार चालू केला जातो त्यावेळी बहुधा हा त्रास मुलांमध्ये दिसून येतो। बाळ आईचं दूध पित असताना शक्यतो असे त्रास बाळामध्ये अगदी कमी प्रमाणात दिसतात। बद्धकोष्ठता हा त्रास पचनक्रियेशी जास्ती संबंधित आहे। बाळ सुरुवातीला फक्त दूध घेत असतं, त्यावेळी तो पचनास खूप सोपंही असतं। शिवाय द्रव स्वरूपातील आहार असल्यामुळे पुरेसे पाणी असते, त्यामुळे सहसा असा त्रास दिसून येत नाही। बाळाला वरचा आहार चालू केल्यानंतर सुरुवातीला पचनाच्या काही तक्रारी दिसून येतात। काही मुलांना बद्धकोष्ठता होते किंवा काही मुलांना जुलाफही लागू शकतात, परंतु आहार चालू करताना व्यवस्थित काळजी घेतली आणि आहारातील समतोल ठेवला तर नक्कीच हा त्रास टाळता येतो। मुलांना अस्वस्थता वाटत असेल, चिडचिड होत असेल, भूक लागत नसेल, पोटात गॅस होत असतील, पोटदुखी जाणवत असेल आणि परिणामी मुलं काही खात नसतील, अशा वेळी घरातील व्यक्तींना काळजी वाटणं साहजिक आहे। पण या त्रासाची कारणे घेऊन वेळेवर उपाय केले तर त्रास लगेच कमी होऊन जाऊ शकतो। बद्धकोष्ठता होण्याची काय कारणे आहेत आणि त्यावरील प्रभावी उपाय। शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणं। बाळाला आहार चालू केल्यानंतर तो पचन होण्यासाठी पुरेशा पाण्याची गरज असते, त्यामुळे बाळाला आहार दिल्यानंतर योग्य प्रमाणात पाणी देणंही गरजेचं असतं, म्हणजे पचनक्रिया व्यवस्थित होईल आणि बाळाचे पोटही व्यवस्थित साफ होईल। लहान मुलांना पाणी कधी चालू करावं, कसं द्यावं याबद्दलही व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता। तसेच बदलत्या ऋतूनुसार आणि बाळाच्या शारीरिक हालचालीनुसारही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करावं। पाण्यासोबतच इतरही द्रव स्वरूपातील ज्यूस, दूध, नारळ पाणी आहारात योग्य प्रमाणात देणं गरजेचं असतं। बाळाला कधी ताप असेल किंवा डिहायड्रेशनचा त्रास झाला असेल तरी देखील बद्धकोष्ठता होऊ शकते। अशा वेळी शरीरातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊ शकते, त्यामुळे आहारात भरपूर द्रव पदार्थ ठेवा। गॅसचा त्रास होत असेल तर लहान मुलांमध्ये अपचन, अनियमित आहार, बॉटल फीडिंग यामुळे गॅसचा त्रास होऊ शकतो। मुलांना सतत आणि जास्ती प्रमाणात गॅसचा त्रास होत असेल तरी देखील पोट साफ होण्यास त्रास होऊ शकतो, त्यामुळे जर असा त्रास जाणवत असेल तर लगेच उपाय करणे गरजेचं असतं। लहान मुलांमध्ये गॅस होण्याची काय कारणे आहेत आणि त्याबद्दलचे उपाय, तसेच गॅस झाले आहेत हे कसे ओळखावे याबद्दलही सविस्तर व्हिडिओ आपण या चॅनलवरती पाहू शकता। आहाराच्या चुकीच्या सवयी। लहान मुलांना संतुलित आणि पौष्टिक आहार देणं गरजेचं असतं। आहारातील चुकीच्या सवयींमुळे देखील मुलांना पोट साफ होण्यास त्रास होतो, जसे की अवेळी आणि अतिप्रमाणात किंवा खूप कमी प्रमाणात खाणे, जेवणाच्या वेळा न पाळणे। काही मुलं आहारात फक्त गोड पदार्थ आणि जास्ती प्रमाणात घेतात, पाणी कमी पितात, द्रव पदार्थ कमी घेतात, फळे भाज्या खात नाहीत, आहारात फायबरयुक्त पदार्थ कमी घेतात आणि जास्ती कार्बोहायड्रेट खातात किंवा बॉटलने दूध पितात। अशा वेळी पोटात खूप जास्ती हवा जाते आणि मुलांना असा त्रास होऊ शकतो। अशा मुलांचा आहार संतुलित असणे गरजेचं असतं। मुलांना नियमित शिव होण्यासाठी दररोज सकाळी थोडंसं कोमट पाणी देणं फायदेशीर ठरतं। सोबतच पोटावर थोडासा दाब पडेल असे व्यायाम खेळ मुलांकडून करून घेतल्यानेही मुलांचं पोट सहज साफ व्हायला मदत होते। नियमित आणि सहज पोट साफ होण्यासाठी आहारात दररोज केळी, पपई, पेअर, दही, ब्रोकोली, गाजर, तूप, सफरचंद, फायबरयुक्त पदार्थ, ओवा, हिंग असे पदार्थ आवर्जून द्या। बाळाला बालगुटी देत असाल तर बालगुटीमध्ये नियमित मुरूट, शेंग, बदाम उगाळा, यामुळे ही पोटासंबंधी तक्रारी कमी होण्यास मदत होते। मुलांना शी होत नसेल किंवा खूप जोर राहावा लागत असेल तर कपभर कोमट दूध आणि 1 चमचा तूप व्यवस्थित मिसळून पिण्यास द्या, याने पोट सहज साफ व्हायला मदत होते। तसेच 10 ते 15 काळ्या कोमट 15 मिनिट भिजत ठेवा आणि भिजलेल्या मणुका आणि पाणी पिण्यानेही पोट साफ होण्यास मदत होते। वेळेवर शौचास न जाण्याची सवय।
बऱ्याच वेळा मुले खेळताना टी व्ही बघताना किंवा कधी कुठे बाहेर असताना शी रोखून ठेवतात. वेळेवर शीला जात नाहीत किंवा कधी कधी काही कारणांमुळे मुलांना अशी सवय लागून जाते. शी रोखून ठेवल्यामुळे आणखीनच त्रास वाढून पोटात गॅस होतात, शौचास खडा होते असे त्रास वाढतात आणि त्यामुळेही मुले शीला जाण्यास टाळतात. मग मुलांना जास्ती त्रास होतो म्हणून मुले शीला जाणे टाळतात. अशा वेळी हा त्रास आणखीन वाढू शकतो, त्यामुळे मुलांना अशी सवय लागणार नाही याकडे लक्ष द्या. अशा काही कारणांमुळे मुलांना त्रास जाणवू लागला तर मुलांना कोमट पाणी पिण्यासाठी द्या, पोटाला कोमट तेलाचा मसाज द्या किंवा पोटाला कोमट कपड्याने शेक द्या. मुलांना खूप त्रास जाणवत असेल तर शीच्या जागी आतून बोटाच्या साह्याने थोडंसं एरंडे तेल लावा आणि मोठ्या टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात मुलांना बसवा, त्यामुळेही पोट सहज साफ होईल. कधी कधी काही कारणांमुळे किंवा कोणत्या आजारावरील खूप जास्ती प्रमाणात औषधे मुलांना द्यावी लागत असतील तरी देखील बद्धकोष्ठता होऊ शकते, अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्यवस्थित काळजी घेऊन आहार संतुलित ठेवून योग्य सवयी असून देखील मुलांना जर हा त्रास रोज आणि जास्ती प्रमाणात होत असेल तर काही औषधं घेणंही गरजेचं असतं. काही वेळा जर पोट सहज साफ होण्यास खूपच त्रास होत असेल तर डॉक्टर काही ग्लिसरीनयुक्त औषधं गुदद्वारामध्ये ठेवण्यासाठी देतात, त्यामुळे शी सहज होते किंवा एनिमा देणं हा यातील सर्वात शेवटचा पर्याय असू शकतो. पण हे विलास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि देखरेखीतच करणं गरजेचं असतं. कधी कधी मुलांना शी करताना जास्ती जोर लावल्यामुळे किंवा शौचास खडा झाल्यामुळे शीच्या ठिकाणी जखम होऊ शकते किंवा अंतर्गत रक्तस्रावही होऊ शकतो, अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणेही गरजेचं असतं. आता आपण एरंडल तेलाचा पिचू कसा ठेवावा हे पाहूया. अगोदर पाहिलेले सगळे उपाय करून जर काही फरक जाणवला नाही तरच हा उपाय करा, अन्यथा नको. यासाठी आपण हे कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडे तेल घेतलेलं आहे. हे मेडिकलमध्ये मिळतं, हे मेडिकल पर्पजसाठी ज्या औषधासाठीच वापरलं जातं तेच एरंडे तेल घ्या, दुसरं कुठलंही वापरायचं नाही. एरंडे तेल हे थोडंसं चिकट आणि दाटसर असतं, असं एरंडे तेल घ्या. त्यानंतर मी हा कापूस घेतलेला आहे. हा कापूस आपण जो घरामध्ये वापरतो मऊ तो नाही वापरायचा, हा जो मेडिकल पर्पजसाठी दवाखान्यामध्ये जो कापूस वापरला जातो तो कापूस वापरायचा. याचा छोटासा गोळा तयार करून घ्या आणि याप्रमाणे त्याला पुढे थोडंसं टोक येईल अशा पद्धतीने कापूस लावा. त्यासाठी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा हात किंवा एरंडे तेलही लावू शकता. अशा प्रकारे हा कापसाचा एक पिचू तयार करून घ्या, याला थोडंसं पुढं टोक असू द्या. व्यवस्थित हाताच्या साह्याने एक साधारण एक हरभरा जेवढा असतो त्या बियाच्या आकारा एवढा हा कापसाचा गोळा घ्या आणि अशा प्रकारचा पिचू तयार झाल्यानंतर तो व्यवस्थित एरंडे तेलामध्ये बुडवा. थोडंसं दाबून त्याच्यामध्ये तेल आतपर्यंत शोषलं जाईल अशा प्रकारे हा पिचू बनवून घ्या आणि एरंडे तेलामध्ये बुडवून घ्या. आता हा पिचू व्यवस्थित तेलामध्ये भिजल्यानंतर बाळाला जी शीची जागा असते म्हणजे जे गुदवर असतं त्याच्यामध्ये हा पिचू हलक्या हाताने थोडासा आतमध्ये सरकून ठेवा अशा पद्धतीने आणि तो थोडासा अशा पद्धतीने गोल फिरवून घ्या, म्हणजे आतील बाजूला हे तेल व्यवस्थित लागलं जातं आणि जी शौचास खडा झालेली आहे ती सहज बाहेर यायला मदत होते. यामुळे बाळाला कुठलाही त्रास होत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा जखम होण्याची शक्यता कमी होते. तसेच एरंडे तेल हे एक उत्तम अँटीऑक्सिडंट असतं, एक उत्तम अँटीबायोटिक आपण म्हणू शकतो असं असतं, त्यामुळे याची ॲलर्जी कुठलीही होत नाही. अशा प्रकारचा एरंडे तेल पिचू आपण बाळाला देऊ शकतो जेणे की बाळाची शी 4 ते 5 मिनिटांमध्ये सहज बाहेर यायला मदत होते. सुजन संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी भरपूर सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारं बेल बटन दाबायला विसरू नका. तसेच या चॅनल संदर्भात आपल्या काही सूचना कल्पना आणि प्रतिक्रिया असतील तर त्याही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा एरंडेल तेलाचा पिचू अगोदरचे सगळे उपाय करूनही जर बाळाला शी होतच नसेल, अगदी 3-4 दिवस झाले असतील आणि हा शेवटचा पर्याय म्हणून आपण वापरू शकता. थँक्यू.